नॅचरल डाईंगचा जो आता वर्कशॉप आहे त्याच्यासाठी आपले गेस्ट आलेले आहेत तेजल, गेस्ट आणि होस्ट तेजल देशपांडे. वेलकम. ठीक आहे. आज आपलं सगळ्यांना माहीत आहे नॅचरल डाईचं वर्कशॉप आहे, त्याच्यामध्ये इको प्रिंट्स आहेत, त्याच्यानंतर त्याच्या रिलेटेड जे नॅचरल डाईंग आहे ते ट्रेडिशनल पद्धतीनं कसं केलं जातं हे डेमॉन्स्ट्रेशन त्या देणार आहे आणि आपण वर्कशॉप पण करायचं आहे. ह्याच्या आधी आत्ता जस्ट आपलं एक फ्रूट कार्विंगचं वर्कशॉप झालं आहे आणि ते छान एन्जॉय केलं आहे. आत्ता एक नॅचरल डाय वर्कशॉपसाठी आम्हाला भरपूर पार्टिसिपंट आले आणि डेफिनेटली तेजल देशपांडे जस्ट इंट्रोड्युसिंग हर. शी इज अ टेक्सटाईल डिझायनर आणि मी तर म्हणते शी इज व्हेरी हाय प्रोफाईल टेक्सटाईल डिझायनर बिकॉज शी हॅज टेकन हर डिग्री फ्रॉम NID National Institute of Designing which is the renowned institute of India डिझायनिंग मधली. तिथं ॲडमिशन मिळायचं म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे IIT मिळायचं आहे तसं तिला त्याच्यासाठी टाळ्या, कारण कोल्हापुरातून फार अशी कमी लोक आहेत माझ्या मते अक्षरशः एक दोन चारच असतील की ज्यांनी NIDला ॲडमिशन मिळालेली आहे आणि आज आपल्याला त्या रिसोर्स म्हणून लाभलेल्या आहे. शी इज व्हेरी बिझी कारण त्या इतकं चांगलं काम करताय. शी इज डुईंग अपसायकलिंग ऑफ ओल्ड क्लोज, जे आपले जुने आहेत त्या सगळ्यांचं छान त्यांचं इंस्टाग्राम किंवा आपण शेअर पण करूया आपल्या ग्रुपवरती, तर त्यांचं अतिशय आपल्या तुम्हाला जे फ्लायर आले किंवा मी बायोडेटासुद्धा आपल्या ग्रुपवर पाठवलेला आहे तिथं त्यांचे बघितले असतील फोटोग्राफ्स. शी इज डुईंग एक्सलंट वर्क इन रिसायकलिंग, कारण आत्ता आपण बघितलं की इकोसिस्टीम रिस्टोरेशन करण्यासाठी आपण रिड्यूस रियूज आणि रिसायकल करायचं आहे आणि त्याचं आपण जे वे घरचे जुने कपडे आपण फेकून देतो ते सांगताना त्या सांगता अगदी जीर्ण झालेले दिले तरी आम्हाला चालतील असं काही नाही आहे की कसं द्यायचं असं वाटून घेऊ नका, ते आमच्यापर्यंत येऊ दे आणि त्याचं इतकं सुंदर म्हणजे आपल्याला वाटतच नाही की ह्याचं अपसायकलिंग अशा सुंदर गोष्टींमध्ये होऊ शकतं. फॉर दॅट शाब्बासकी त्यांना. शी इज डुईंग व्हेरी वेल तेजल. नाव शी विल स्टार्ट टुडेज डेमॉन्स्ट्रेशन अँड वर्कशॉप. आणि मॅडमनी माझं फारच खूपच जास्त कौतुक करून इंट्रोडक्शन करून दिलं आहे, थँक्यू. आणि या वर्कशॉप कंडक्ट करायला मिळाल्याबद्दलसुद्धा खूप खूप थँक्यू तुम्हाला सगळ्यांचे. सो जेव्हा मला मॅडमनी सांगितलं की आपण नॅचरल डाईंग किंवा काय म्हणायचं निसर्गातून एक्स्ट्रॅक्ट आपण असे कलर्स करू शकतो याच्याशी रिलेटेड वर्कशॉप घ्यायचं आहे, कारण आपली यावर्षीची थीम त्या रिलेटेड आहे. बऱ्याचशा गोष्टींमध्ये काय म्हणायचं मला ॲक्टिव्हिटीज करायला मिळाल्या किंवा तिथल्या आर्टिझन्ससोबत काम करायला मिळालं. सो तिथे ऑन फील्ड असताना मला या गोष्टी खूप जवळनं पाहता आल्या की नक्की नॅचरल डाईंग काय असतं, हँड वीविंग काय असतं किंवा त्यातले बारीक बारीक टेक्निकल न्युआन्सेस काय असतात, काय सगळे प्रोसेस असते, कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स लागतात. तर मी सायन्स स्टुडंट तर नाही आहे त्यामुळे मी त्याची काही सायंटिफिक नावं वगैरे घेऊन मे बी नाही बोलू शकणार, पण त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे आणि त्याची आत्ता करंटली भारतातली आपली काय पोझिशन आहे किंवा कुठल्या कुठल्या गोष्टींपासून इंडस्ट्रियली आपण डाईज बनवू शकतो आणि ते रोजसुद्धा आपण घालू शकतो. म्हणजे आत्ता मी हा जो स्कर्ट घातला आहे त्यातले सगळे रंग जे दिसत आहेत ते सगळे नॅचरली डाईड आहेत, म्हणजे जो लाल आहे किंवा ब्लू आहे, ब्लॅक किंवा व्हाईट हे सगळे नॅचरल डाईज आहेत. तर हे डाईज कुठून येतात त्याचा एक छोटंसं इंट्रोडक्टरी प्रेझेंटेशन मी केलेलं आहे. खूप बोरिंग किंवा क्लिनिकल असं त्याचा फील नाही आहे, व्हिज्युअल्स भरपूर मी त्याच्यात टाकली आहेत. आणि मगाशी जसं मी म्हणाले काही लोकांना की आपण जर कुठेतरी फिरायला गेलो भारतातल्या एखाद्या भागामध्ये तर तिथे जाऊन आपण नॅचरल डाईज रिलेटेड काय ॲक्टिव्हिटी बघू शकतो किंवा तिथे जर आपल्याला काहीतरी टेक्सटाईल रिलेटेड विकत घ्यायचं असेल तर त्याच्यात आपल्याला थोडासा गायडन्स म्हणून मी थोडी व्हिज्युअल्स अशी ॲड केली आहेत की आपल्याला त्या रिजनचं रिजनल टेक्सटाईल लक्षात येईल. सो लेट्स स्टार्ट. सो नॅचरल डाईज का वापरायचे त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. सो नॅचरल डाईज नावातच आहे की निसर्गापासून आलेले आणि ते कापडावर उमटण्यापर्यंतची प्रोसेस सगळी नॅचरल असते. ते जे प्लांटपासून प्लांट एखादं चुरडून किंवा
पानं असतील, बिया असतील, रूट्स असतील, ते वाळवून वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या एक्स्ट्रॅक्ट करण्याच्या. तर त्या नुसत्या एक्स्ट्रॅक्ट करून भांड्यातून जेव्हा आपल्या कापडावरती उमटतात तर ही प्रोसेस प्रचंड इंटरेस्टिंग आहे आणि ती तशी टिकवायला पण पाहिजे. हळदीचा डाग आपल्या कापडांवर पटकन लागतो पण थोड्याशा वॉशेसमध्ये तो निघून जातो किंवा फेड होतो. तर असं काय घडतं की ज्याच्यामुळे हे डाईज आपल्या कपड्यांवर फिक्स राहतात किंवा ते तसेच उमटतात? आपण वेगवेगळी डिझाईन्स त्यात बनवू शकतो, म्हणजे वेगवेगळे मोटिव्स असतील, ब्लॉक्स असतील, प्रिंट्स असतील किंवा बाटिक जे आपण करतो, वॅक्स लावून रेझिस्ट करून जे डाय करून टेक्निक, तर या सगळ्या टेक्निकसुद्धा आपण एक्सप्लोअर करू शकतो किंवा इकतसुद्धा आहे. तर काही काही भारताच्या भागात इकत हा प्रकारसुद्धा नॅचरल डाईज वापरून केला जातो. आणि सगळ्यात मोठं चॅलेंज नॅचरल डाईजमध्ये असं आहे की दरवेळेला सेम रिझल्ट येईल असं नाही, कारण फायनली हा निसर्ग आहे. पण तरीसुद्धा मला खूप बरं वाटतं हे सांगायला की आपल्या भारतातले आर्टिझन्स इतके स्किल्ड आहेत की ते काय म्हणायचं एक युनिफॉर्मिटी ते आणू शकतात त्याच्यात. म्हणजे ते निसर्गाशी इतक्या जवळ कनेक्टेड आहेत की इन्ग्रेडियंट्सचं प्रमाण आणि त्यांचं स्किल्स इतक्या वेगळ्याच लेवलचे आहेत, तर ते दरवेळेला ती शेड पुन्हा पुन्हा निर्माण करू शकतात. आता एक मुद्दा असा आहे की नॅचरल डाईजमध्ये थोडंसं कुठेतरी काय म्हणायचं बारीकसं फ्लॉ असू शकतो, पण तो फ्लॉसुद्धा इतका देखणा असतो की तो मशीनमध्ये बनलेली किंवा इंडस्ट्रियली तीच फास्ट फॅशन ज्याला म्हणतो त्याच्यापासून वेगळा दिसतो आणि उठून दिसतो. सो बारीकसं कुठेही काही फ्लॉ असेल ना, तर लेट सेलिब्रेट दॅट फ्लॉ अँड नॉट कॉल इट की अरे हे चुकलं आहे काहीतरी, कारण ती प्रत्येक वस्तू बनण्यामागे कित्येक तासांची मेहनत गेली आहे. म्हणजे आता ते एखादं रोप उगवून त्याचा डाय करण्यासाठी त्या शेतकऱ्याची मेहनत पण लागली आहे. म्हणजे आपण सगळेजण इतिहासाच्या पुस्तकातही शिकलो असतो निळीचं उत्पादन, तर निळ म्हणजे इंडिगो, म्हणजे मी आत्ता जे निळ्या रंगाचं घातलंय ती निळच आहे एक प्रकारची, तर ते इंडस्ट्रीयल क्रॉप म्हणून तेव्हा सुद्धा ट्रीट केलं जायचं. आणि भारतात उत्पन्न होणारी निळ किंवा इंडिगो आहे तो जगभरात अजूनही प्रसिद्ध आहे, कारण असे खूप कमी रिजन्स आहेत जगात की जिथे ह्याचं उत्पादन होऊ शकतं. त्याला लागणारी पोषक जमीन किंवा जमिनीतले घटक किंवा वातावरण हे सगळं भारतात खूप मोठ्या प्रमाणावर आढळतं. पाकिस्तानात, अफगाणिस्तान या सगळ्या भागांमध्ये पण आहे, जपानमध्ये इंडिगोचं उत्तम उत्पादन होतं, पण भारता इतकं कुठेच नाही आहे असं मी म्हणेन. द क्वालिटी ऑफ टेक्स्टाईल्स इंडिया कॅन मेक इज लाईक काय म्हणायचं, कोणी त्याच्याशी कम्पेअरच करू शकत नाही. सो जसं मी म्हणालं की हेल्थ हॅझर्ड त्याच्यामध्ये काहीच नाही आहेत. म्हणजे आता डाय करणारा एक व्यक्ती मला दिसला की त्यांनी पटकन तोंडात बोटही घातलं, कुठे डोळ्याला काही त्याला लागलं तर त्याने हात घातला. आपण केमिकल डाईजसोबत काम करताना ह्याचा विचारही करू शकत नाही. लोकांना ग्लव्स घालावे लागतात केमिकल डाय यूज करताना, किंवा त्यात ब्लीच असतं किंवा वेगवेगळे बरेचसे केमिकल्स असतात. तर याच्यात कुठलंच केमिकल असं नाही आहे की ज्याचा आपल्या शरीराला हार्म होतो, नॉट ड्युरिंग द प्रोसेस किंवा कपडे वापरताना सुद्धा. उलट त्यातल्या थोड्या थोड्या ऑब्सॉर्प्शन जे होतं आपल्या घामामुळे, त्या टेक्स्टाईलमधला रंग थोडासा कधी कधी निळ्या रंगाचे कपडे घातल्यावर ते एक थोड्या पहिल्या दोन चार वेळेला आपल्या अंगावर येतात, तर ॲक्च्युली इट्स अ गुड साईन, म्हणजे ते ऑब्सॉर्ब झालेलं चांगलं असतं. सो असं समजू नका की नॅचरल डाईट कपडा घेतलाय तर जरा रंग जातोय. पहिला तीन चार वॉशमध्ये तो जाणार रंग आणि नंतर तो फिक्स होऊन जातो आणि आपल्या शरीराला त्याचा कुठलाही काय म्हणायचं घातक परिणाम होत नाही. सध्या कपड्यांच्या टॅग्सवर लिहिलेलं असतं ॲझो फ्री डाय. तर पूर्वी काय व्हायचं, म्हणजे एक साधारण 10 वर्षापूर्वीपर्यंतचा सीन एक छोटासा सांगते की असे डाईज विचित्र विचित्र बनायचे शेड्स वेगवेगळ्या अचीव करण्यासाठी केमिकल्समधून, म्हणजे वेगवेगळे लेड वगैरे पण त्याच्यात वापरलं जातं कारण ती शेड येण्यासाठी. तर या सगळ्या डाईजचा आपल्या स्किन कॅन्सरशी भरपूर संबंध आहे, म्हणजे त्यातून काय काय अशी गोष्टींची लागण होऊ शकते किंवा स्किन इन्फेक्शन्ससुद्धा होतात. तर वेअर ॲज नॅचरल डाईजमुळे कधीच काही होत नाही. म्हणजे याच्यापूर्वी जेव्हा रेव्होल्युशन घडलं किंवा केमिकल डाईजचा वापर सुरू झाला, त्याच्या आधी सगळे लोक नॅचरल डाईज कपडे घालायचे किंवा पांढरे असायचे, म्हणजे धोतर कायमच पांढरी होती, कुठलाच रंग नव्हता. सो कधी हे डाईज किंवा केमिकल्समधून येणारं इन्फेक्शन किंवा त्वचारोग याचं कुठेच इंट्रोडक्शन झालं नव्हतं. सो त्यामुळे आता अवेअरनेस इतका वाढला आहे की लहान मुलांसाठी सुद्धा बरेचसे लोक नॅचरल डाईड कपडे प्रेफर करतात, सिन्स दे आर ॲब्सोल्युटली सेफ. म्हणजे ते चोखलं तरी त्यातलं काय जे पोटात जाईल त्याने कधीच काही त्रास होणार नाही. आणि जसं ह्या थर्ड पॉईंट म्हणतोय की त्याच्यातून तयार होणारं जे वेस्ट आहे किंवा त्याचं जे पाणी आहे डाय झाल्यानंतरचं, ते मातीत मिक्स झालं की त्याचं काहीच म्हणजे हानीच नाही आहे पर्यावरणाला, कारण त्यातलं सगळंच नॅचरल आहे. सो जिथे सुरुवात होते डायची तिथे जिथे संपतं, जिथे कपड्याचं आयुष्य संपतं आणि आपण ते फेकतो तिथेपर्यंत सगळी प्रोसेस इज एक्स्ट्रीमली सेफ.
त्यानंतर सस्टेनेबल पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगायचं झालं तर इथे शेतकऱ्याचा पण फायदा आहे. डाय करणाऱ्या व्यक्तीचं स्किल आहे, तो डाय टिकवणाऱ्याचं स्किल आहे, त्या डाईज वापरून वेगवेगळे जे पॅटर्न्स तयार करतात. सो इट्स अ इकॉनॉमी. नॅचरल डाय जी ही इंडस्ट्री आहे, इट्स अ इकॉनॉमी आय विल से. आणि काय म्हणायचं, रिन्युएबल रिसोर्स आहे. काही काही यातले डाईज एकदा डाय करून झाल्यावर ते पुन्हा पुन्हा सुद्धा वापरता येतात, जर डोकं लावून ते नीट केलं तर. आणि ह्याच्यातले डाय जे फिक्स होण्यासाठी जे साधनं लागतात कापडावरती, ती पण सगळी नॅचरल असतात आणि ती पुन्हा पुन्हा आपण एक 3 ते 4 वेळेला तरी वापरू शकतो. आणि फायनली जो उरतो तो चौथा उरतो, त्या चौथ्याचा ते सरपण म्हणून वापर करतात पुन्हा उकळण्यासाठी नवीन डायची बॅच. त्यामुळे झिरो वेस्ट इंडस्ट्री ही आहे असं सांगायला मला आवडेल. नेक्स्ट प्लीज. सो नॅचरल डाईज कुठून कुठून येऊ शकतात? सो देर आर 3 ओरिजिन्स: व्हेजिटेबल, ॲनिमल आणि मिनरल. सो आत्ता या पॉईंटला आपण फक्त व्हेजिटेबलवरती फोकस करूया. सो अत्यंत कॉमनली सापडणारे पिगमेंट्स किंवा नॅचरल डाय यांची एक लिस्ट आहे. ही लिस्ट प्रचंड मोठी आहे, म्हणजे जगभरात जी किती बायोडायव्हर्सिटी आहे त्या सगळ्यावरती संशोधक सारखे काम करतातच आहेत. आणि ऑलरेडी इतक्या स्पीशीज आहेत ज्याच्यातून आपल्याला नॅचरल डाय एक्स्ट्रॅक्ट करता येतात. पण भारतामध्ये जे आपल्याला कॉमनली फाउंड काय म्हणायचं प्लांट बेस्ड डाईज आहेत, त्यातला सगळ्यात मोठा कंट्रीब्युटर इज टर्मरिक, इंडिगो है ना, म्हणजे मेहंदी ज्याला म्हणतो. पण जेव्हा कापडावरती मेहंदी उमटते तेव्हा ती चॉकलेटी नसते, ती बरोबर मेहंदीच्याच रंगाची ऑलिव्ह कलरची असते. मॅडर आहे, मॅडर म्हणजे मंजिष्ठा. मंजिष्ठा ही औषधी वनस्पती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्या मुळांपासून लाल रंगाचा डाय तयार होतो. म्हणजे या स्कर्टमधला हा जो लाल रंग आहे तो मॅडरपासून आलेला आहे. मॅरीगोल्ड आहे, आपलं झेंडू आणि युकेलिप्टिस. त्या युकेलिप्टिसच्या बार्कचा बऱ्याच ठिकाणी वापर केला जातो. हिमाचल प्रदेशात भरपूर वेगवेगळ्या शेड्स त्याच्या बनवल्या जातात. उत्तराखंडमध्ये पोमोग्रॅनेटची सालं आहेत, त्याच्यापासून ग्रे तयार होतो रंग. अर्थात हे सगळे रंग अचीव करण्यासाठी नुसतं कुटून किंवा काय म्हणायचं त्याचा रस काढून ते होत नाहीत. त्याच्यात छोट्या छोट्याशा बऱ्याचशा प्रोसेसेस आहेत ज्या की इंडस्ट्रियली आपल्याला कराव्या लागतात. किंवा डाईंग युनिट असेल तिथे बऱ्याच त्याच्यात ॲडिशन्स आहेत, मग तसा तो रंग येतो. किंवा काय म्हणायचं, काप डायपासून कापडापर्यंत लिक्विड टू सॉलिड ह्या स्टेटमध्ये जाण्यासाठी एक कॅटलिस्ट लागतो, त्याला मॉर्डन्स असं म्हणतात. म्हणजे ते उमटण्यासाठी एक बॉईल करताना त्याच्यात एक गोष्ट आपण ॲड करतो ज्याच्यामुळे तो डाय टिकतो किंवा कापडाला चिकटतो आणि पटकन धुतला जात नाही लगेच. तर ते सगळं केल्यावरती मॉर्डन्सचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे आयन बेस्ड मॉर्डन असेल तर आपल्याला डार्कर शेड्स अचीव करता येतात किंवा काळा रंग मिळतो. कारण काळा नॅचरली कुठेच नसतो, कार्बनचा जो काळा आहे तो न टिकणारा रंग आहे. सो ही इतकी काय म्हणायचं वेगळ्या प्रकारची केमिस्ट्री आहे. आणि कोणीतरी खूप त्याच्यावर मेहनत घेतली आहे की हे सगळं निसर्गातून आपण कापडावर कसं आणू शकतो हे बघण्यासाठी. इव्हन लेदरसुद्धा या सगळ्या गोष्टींनी आपण डाय करू शकतो. त्यानंतर अनियन स्किन्स आहेत, तर अनियन स्किन्समधल्या वेगवेगळ्या नैसर्गिक घटकांमुळे ती केमिकल प्रोसेस होते आणि कापडावरती त्याचा रंग येतो. मी एक उदाहरण त्यातलं आणलेलं आहे, ते तुम्हाला मी नक्की दाखवेन. पलाश आहे, पलाशाचा तर वापर केशरी रंगाची पळसाची फुलं, तर गुजरातमध्ये तर होळीसाठी सुद्धा तो वापरला जातो. त्याची पावडर करून केशरी अत्यंत सुंदर शेड येते. नेक्स्ट प्लीज. सो मॉर्डनचे कॉमनली वापरले जाणारे प्रकार इज ॲलम. ॲलम म्हणजे तुरटी, जी आपण पाणी प्युअर करायला वापरतो तो तुरटीचा खडा साधारण असा असतो, प्रत्येकालाच आपल्याला माहिती आहे. तर हा इंडस्ट्रियली यूज केल्यावरती कापडावर रंग टिकण्यासाठी वापरला जातो. आज पण आपण तो वापरणार आहोत. त्यानंतर आयन वॉटर आहे. सो आयन वॉटरचा उपयोगही यात केला जातो. जो गंज चढलेला असतो लोखंडावरचा, त्या गंजाचं पाणी आणि गूळ यांचं फर्मेंटेशन करून एक काय म्हणायचं द्रावण बनवलं जातं आणि त्या द्रावणामुळे हे सगळे रंग उमटतात. त्यानंतर टॅनिन ज्याच्यात असतं हरडा. सो हरडा इज अ बेस फॉर एव्हरीथिंग. म्हणजे जो काही नॅचरल डाय कशावरही आपल्याला करायचं आहे, अजरक असेल किंवा राजस्थानमधल्या ज्या प्रिंट असतात पांढऱ्या लाल तुम्ही कॉमनली जे बघता किंवा इंडिगो किंवा कलमकारी आहे आंध्र प्रदेशातलं, तर त्याचा बेसचं कापड कधीही पांढरशुभ्र नसतं, पिवळट असतं. तर हा जो पिवळट रंग आहे तो हरड्याचा असतो. हरड्यामध्ये ट्रीट केल्यानंतरच हे डाईज त्याच्यावर उमटतात, नाहीतर साध्या कापडावर ते कधीच उमटणार नाही. सो
वाईड ॲप्लिकेशनमध्ये कॉटन आहे, लिनन आहे, सिल्कचे सगळे प्रकार डाय होऊ शकतात, पण प्युअर सिल्कचे. एक धागा जरी त्यातला पॉलिएस्टर असेल तर त्याची रंगाई होणार नाही. सिल्कचे वेगवेगळे प्रकार तुम्ही इथे पाहू शकता. मलबरी आहे, टसर आहे, म्हणजे आपल्या ज्या कांजीवरम साड्या असतात किंवा ज्या काही बंगालमधल्या कॉटन साड्या असतात त्या सगळ्या डाय होऊ शकतात. बांबू फॅब्रिकसुद्धा सध्या नवीन आहे, तर बांबूसुद्धा नॅचरली डाय होऊ शकतं. हेम्प आहे. सो एक छोटंसं मॅपिंग केलेलं आहे की कुठल्या भागात सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशननी नॅचरल डाईड फॅब्रिक्स किंवा ट्रेडिशनली काय घडतं याचा एक लहानसा मॅप मी इथे द्यायचा प्रयत्न केला आहे. तर राजस्थानमध्ये बगरू, गुजरातमध्ये हे काय म्हणायचं अजरक आहे, त्यानंतर मध्य प्रदेशात बाघ प्रिंट्स सापडतात, कलमकारी आंध्र प्रदेशात, त्यानंतर ओडिसा साईडला कोटपाड नावाची एक साडी असते. तर पुढे जरा त्याची व्हिज्युअल्स दाखवूयात, ती कशी दिसतात फॅब्रिक्स. अजरकला तर फॅब्रिक ऑफ इंडिया म्हणलं जातं, कारण जे सिंध प्रांतातून पूर्वी मायग्रेट होऊन आर्टिझन्स आले, जे खरं तर त्यांचं काय म्हणायचं मूळ पर्शियन ते सगळे आहेत, इराणी आणि पर्शियन, तर त्यांनी ही क्राफ्ट आपल्या भारतात आणलेली आहे अजरकची. आणि आता ते भारतात स्थित झाल्यामुळे काय म्हणायचं इंडियन आर्टिझन्सच आपण त्यांना म्हणू शकतो. तर इकडे उजवीकडे जे दिसत आहेत अब्दुलभाई खत्री, तर ही अ मास्टर इंडिगो डायर आणि मास्टर क्राफ्ट्समन इन अजरक. तर ते निळ्या रंगात तुम्हाला डाय होताना दिसत असेल त्यांच्या हातातलं फॅब्रिक. हे सगळे जे कलर आहेत ते सगळे नॅचरल कलर्स आहेत. आणि ही प्रिंटिंग प्रोसेस, एक छोटासा ग्लिम्स त्याचा द्यायचा प्रयत्न केला आहे. सो कच्छमध्ये जर कोणी तुम्ही कधी फिरायला गेलात तर अजरकपूर नावाचंच गाव आहे, तिथे छोटीशी व्हिजिट केली तर हे तुम्हाला ॲक्च्युअल प्रोसेसही ते दाखवतात. आणि तुम्ही तुमचं सॅम्पल तुम्हाला बनवून बघायचं असेल तरी ते एन्करेज करतात की चला तुम्हीही बनवा आमच्यासोबत. सो या चलो नेक्स्ट. सगळ्यात मेजर सेक्टर इज कलमकारी, आंध्र प्रदेशात सापडते. आणि ही जी कलमकारी आहे त्याच्यात आणि आत्ता जे काहीही बाजारात मिळतं त्याच्यात खरंच फरक आहे. तो कधी मला नंतर पर्सनली भेटलात तर मी खरंच छान एक्सप्लेन करेन, पण आत्ता शॉर्टमध्ये सांगते की पेन जे दिसतं आहे तुम्हाला तिथे ते बांबूचं पेन असतं लोकली सापडणारे, आणि ते बुडवून बुडवून एक एक चित्र काढलेलं आहे. म्हणजे ही जी पेनाने काढल्यासारखी आउटलाईन दिसतीये ते कुठलंही पेन नाही आहे, इट्स अ काडी. त्या काडीने इथे असा कापडाचा ते यांचा गोळा लावतात, त्याच्यात रंग पकडतात आणि पेनसारखं ते वापरतात, त्यामुळे त्याला पेन कलमकारी असंच म्हणतात. आणि ह्या ज्या आपल्याला विष्णूचं जे मधलं पॅनल दिसतंय त्यातले सगळे रंग नॅचरल आहेत. आता एक फरक असा आहे की आंध्र प्रदेशात इतके एक्सपेरिमेंट्स ते करतात की नॅचरल डाईजच्या वेगवेगळ्या शेड्स आहेत, म्हणजे लाल फक्त लाल नाही आहे, गुलाबी आहे, ऑरेंजची शेड त्यांनी अचीव केली आहे, ब्लूमधल्या वेगवेगळ्या शेड्स आहेत. सो जितके जास्त कलर तितकी इंट्रिकसी जास्त आणि तेवढी जास्त किंमत, इन शॉर्ट. सो हे जे इथे दिसत आहे छोटंसं, हे त्यांचं काय म्हणायचं डाय पॅलेट. मग त्याच्यात तुम्हाला बारीक 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 वस्तू दिसतील की त्या वनस्पतींपासून हे सगळं अमेझिंग आर्ट पीस तयार झालेलं आहे. सो कधी तुम्ही गुजरातला गेलात तर ही जरा लेसर नोन क्राफ्ट आहे असं मी म्हणेन, मातानी पछेडी. पण ही अहमदाबादमधली एकच फॅमिली आहे जे अजूनही ही क्राफ्ट प्रॅक्टिस करतात. तर इथेही उजवीकडे तुम्हाला दिसेल की एक पेन, म्हणजे काय म्हणायचं बांबूची छोटीशी काडी आहे, त्याच्यानी हे काळ्या रंगाने तो माणूस या देवीचं चित्र काढतोय. तर हे जे काळं रंग आहे तो मी मगाशी सांगितलेलं द्रावण आहे, काळ्या काय म्हणायचं आयन रस्ट आणि गुळ यांचं सडवून केलेलं जे द्रावण असतं त्यांनी ते चित्र काढलं जातं आहे. जस्ट बिकॉज ते खालचं फॅब्रिक ट्रीट केलेलं आहे आधी मॉर्डंटमध्ये, त्यामुळे हा काळा रंग येतो आहे. हे जे मधलं पॅनल आहे ते मातानी पछाडीचं पॅनल आहे, ते दिसतच असेल की ते किती बारीक 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 फिगर्स त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याचं डाईंग इतकं परफेक्ट झालं आहे की कुठेही डाग धब्बे किंवा काय म्हणायचं असं जरा वाहून चाललाय डाय असं नाही आहे. हा साड्यांचा प्रकार कॉमनली असतो बायकांकडे, पण माहिती नसतं की ते कशाचं बनलेलं आहे, किंवा याचे बरेचसे लुकअलाईक्ससुद्धा आता स्क्रीन प्रिंटेड लुकअलाईक्स बाजारात येत आहेत. पण ॲक्च्युअलमध्ये बगरू राजस्थानमधलं एक प्रिंटचा प्रकार आहे, त्यात परत हे सगळं नॅचरल डाईज आहेत. बाघ जो मध्य प्रदेशात सापडतो ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता तिथे तिथे.
सो दाबू हा जो एक प्रकार आहे हाही नॅचरली डाय केला जातो आणि त्याच्यामध्ये हा जो पांढरा पोर्शन सुटलाय तो खरं तर नदीतली जी गाळातली माती असते ना अत्यंत मऊमऊ चिकण माती म्हणजे तिशी लोण्यासारखी असते तर त्या मातीचं मिक्सचर चिंचोक्यांची पावडर असते ती चिकट होते त्याच्यासोबत मिक्स करून ते चित्र काय म्हणायचं ब्लॉक्समध्ये बुडवून ते ब्लॉक मारतात आणि मग डाय करतात. सो ब्लॉक मारलेला भाग पांढरा राहतो आणि बाकीचा भाग हा निळा झाला आहे किंवा कुठलाही लाल काय म्हणायचं ब्लॅक असे कुठलेही आपण कलर्स अचीव करू शकतो. बाटिक सगळ्यांनाच माहिती आहे, इट्स अ वॅक्स रेझिस्ट टेक्निक. तो वॅक्समध्ये बुडवून त्याचे इम्प्रिंट्स मारले जातात आणि जो भाग कव्हर्ड आहे तो डाय होत नाही आणि जो होत एक्सपोज्ड आहे तो डाय होतो. सो हे सगळे गोष्टी राजस्थान मध्य प्रदेश गुजरात या ठिकाणी खूप भरपूर आढळतात. सो कधी ट्रिपला गेलात तर प्लीज बघा डोळे उघडून की कुठे हे पाहायला मिळेल का. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग प्रोसेस. सो कोटपाड, कोटपाड ही एक ओडिशामधली साडी आहे. ती खरं तर कोटपाड नावाच्या गावातूनच आलेली आहे. तिथे राहणारा जो आदिवासी वर्ग आहे ते रानावनातले गोष्टींपासून डाय करतात. म्हणजे तर खरं तर हा जो लाल डाय आहे तो तिथे सापडणाऱ्या किड्यांपासून बनलेला आहे आणि जो काळा आहे तो तिथल्या अजून एका वनस्पतीचा एक्स्ट्रॅक्ट आहे. सो ते आधी यान्स डाय करतात आणि मग त्याच्या साड्या विणतात. सो अजूनही ही ट्रेडिशन चालू ठेवलेली आहे आणि ओडिसा गव्हर्नमेंटने भरपूर त्याच्यावरती काम केलं आहे सो दॅट त्यांची ट्रेडिशन कुठेही लुप्त होणार नाही. सो इंडिगो सगळ्यात काय म्हणायचं लीडिंग आपला हे आहे, इंडस्ट्री आहे. सो त्याचं एक छोटंसं पिक्चर्स दाखवते की ते पानं त्याची पानं चुरडली की ऑक्सिडेशन झालं की निळा रंग अवतरतो. नंतर हे जे मध्ये आहे ते इंडिगोची एक्स्ट्रॅक्ट काढतात आणि ते वाळवून ठेवतात, त्याचे खडे खडे बनवतात, इंडिगो केक्स. आणि हे विकले जातात गव्हर्नमेंटच्या थ्रू वेगवेगळ्या आर्टिझन सोसायटीजना सो दॅट त्यांची क्राफ्ट चालू राहील. त्यांना सबसिडाईज रेटमध्ये इंडिगो वाटपाचं काम सरकार करतं किंवा प्रायव्हेट सोसायटीज पण आहेत की ज्या हे करतात. आणि तिथे शेजारी तुम्हाला एक तमिळनाडूमधलं पिक्चर आहे, तमिळनाडूत सुद्धा इंडिगो भरपूर बनतं आणि डाय केला जातो. तर जमिनीच्या खाली त्याचं पीठ असतं, म्हणजे तो इंडिगो जमिनीच्या खाली पुरून बनवला जातो, एक भांड पुरतात मातीचं आणि त्यात तो एअर एक्सपोज झाला की त्यातलं संपून जातं काय म्हणायचं कॉन्सन्ट्रेशन, त्यामुळे तो दाबून ठेवला जातो आणि कव्हर ठेवला जातो. आणि कापड आपण आत बुडवलं की ते आधी पिवळं दिसतं. म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा ती प्रोसेस बघायला गेलं तर मला लक्षातच येईना की हे निळं का नाही आहे, म्हणजे हे पिवळं कसं काय झालं, अगदी पिवळं. मग त्यांनी हळू वरवर आणून असं हलवलं कापड, ते पोपटी झालं, मग ते हिरवं झालं, मग परत एकदा त्यांनी बुडवलं, मग हिरव्याचा टर्कवाईज झाला, टर्कवाईजचं जरा निळ्याकडे जायला लागलं आणि फायनली ऑक्सिजनशी त्याचा जितका संबंध आला जोरात हलवल्याने तो निळा झाला. सो ऑक्सिडेशनची ही प्रोसेस तिथे बघायला मिळाली आणि ती काय म्हणायचं वेगळीच वाटली. आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण जितक्या वेळेला बुडवू तितक्या वेळेला वेगवेगळ्या शेड्स इंडिगोच्या अचीव करता येतात. सो ते मास्टर क्राफ्ट्समनलाच कळतं की ते किती बुडवायचं की काय शेड येईल. सो म्हणजे काय म्हणायचं अमेझिंग असा एक हे आहे. आणि शेवटचं एक स्लाईड आहे त्याच्यात मॅडर कसं दिसतं त्याचा एक हे देते. तर ही मंजिष्ठ्याची मुळं आहेत, तर ही मुळं वाळवतात आणि त्याची पावडर करतात. तर ती पावडर तशी लाल मिरचीच्या पावडरीसारखीच दिसते पण याच्यातून एक्सलंट लाल रंग येतो. आणि त्याच्यात ॲलिझरीन नावाचं एक घटक असतं, तर ते सुद्धा आता लोकांनी केमिकलीसुद्धा अचीव केलेलं आहे नॅचरल फॉर्म्स वापरून सो दॅट त्याची प्राईस थोडीशी कमी करता येईल. पण काय म्हणायचं लाल रंगाचा सगळ्यात मोठा सोर्स इज मॅडर. हो आता प्रेझेंटेशन आपण इथेच थांबूया. आता आपण प्रेझेंटेशनमध्ये बघितलं की इंडस्ट्रियली काय घडतं, तर आपण घरी काय काय यातलं करू शकतो, छोटासा एफर्ट की आपल्या बागेत असलेल्या फुलांपैकी किंवा आपल्याला इझिली लोकली मिळेल असं आपण काय काय करू शकतो याच्याबद्दल थोडं सांगते. एक भाग आधीच क्लिअर करते की मी जरा उकळण्याचं किंवा स्टीम करण्याचं जे प्रोसेस आहे ते मी इथे सेटअप नाही ठेवला आहे कारण तो परत भरपूर आहे आणि त्याला वेळ लागतो आणि आपल्या वर्कशॉपच्या वेळामध्ये तेवढा होणार नाही. सो मी इथे प्रोसेस आपल्या सगळ्यांकडनं एक आपण करून घेऊया. तुम्ही घरी जाऊन फक्त त्याला स्टीम करायची आणि मग त्याचा रिझल्ट काय असेल तो पण मी आधीच दाखवते तुम्हाला. तर काय म्हणायचं घरातल्या घरात डाय करण्याचा बेस्ट वे इज मेरीगोल्ड. झेंडूची फुलं केशरी रंगाची आपल्याला खूप प्रमाणात मिळतात, बऱ्याच जणांच्या घरातही असतो. तर त्याच्या पाकळ्या सरळ काढून घ्यायच्या, पाण्यामध्ये त्या बुडवून ठेवायच्या. त्यानंतर तुरटी जी असते त्याच्यामुळे हा डाय फिक्स होणार आहे आपल्या कापडावरती. अगेन कापड जे आपण घेणार आहे ते स्वच्छ धुतलेलं पाहिजे, त्याच्यात खळ किंवा स्टार्च आपण ज्याला म्हणतो तो नसला पाहिजे. सो ओव्हरनाईट तुम्ही एखादं कापड नवीन आणलं बाजारातून विकत तर तुम्ही धुवून ठेवू शकता.
आणि दुसऱ्या दिवशी ते परत वापरायला काढायचं. त्यामुळे त्याच्यातल्या ज्या काही इम्प्युरिटीज असतील त्या गेल्याशिवाय डाय त्याच्यावरती कुठलाच चढत नाही. सो ते घेतलं की तुरटीचं एक साधारण प्रमाण, एक 2-3 चमचे जरी घातली तरी चालतं. आपल्या फॅब्रिकच्या साईजवरती तुम्ही स्वतः पण ते ठरवू शकता की मला किती फुलं लागतील, मला केवढा इंटेन्सिटीचा डाय हवा आहे, खूप केशरीपर्यंत जायचं आहे का पिवळटच हवा आहे, का थोडासा लेमन पाहिजे. सो फुलं तुम्ही जितकी घालाल त्याच्यामध्ये पाकळ्या काढून, त्याच्यावरती त्या कलरची इंटेन्सिटी असेल. सिल्क असेल तर एक्सलंट डाईज त्याच्यावरती चढतात, कारण सिल्क इज अ प्रोटीन फायबर. सेल्युलोज फायबर्सवरती थोडं काय म्हणायचं कमी प्रमाणात चढतो, पण खूपच छान चढतो. सो मी उदाहरणाखातर सिल्कचे काही तुकडे डाय केलेत. सो असा हा ह्याचा मॅरीगोल्डचा डाय आलेला आहे नॅचरली. येस, आणि आता हा धुतला तरी हा जाणार नाही, कारण ॲलम ज्याला तुरटी म्हणतो ते टाकायचं आणि डाय झाल्यावरती पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचं, म्हणजे जे एक्सेस जे आहे ते सगळं निघून जातं. सो हा डाय इफेक्ट आहे सिल्कवरचा. कॉटनवरती थोडी हलकी शेड त्याची आली आहे, पण अगेन इट्स अ व्हेरी चिअरफुल शेड ऑफ काय म्हणायचं मेरीगोल्ड. ते दिसतही असेल कुठेतरी फुलं चिकटली आहेत. सो एका मोठ्या भांड्यात तुम्ही हे सगळं करू शकता. फक्त हार्ड अँड फास्ट ह्याच्यात काही नसतं, अर्धा तास लागतो मग कुठे हे असे रिझल्ट्स येतात. सो इट्स अ व्हेरी लॉंग प्रोसेस, म्हणूनच मी ते इथे ठेवलेलं नाही आहे आज. पण हे घरी तुम्ही नक्की ट्राय करा. देर इज नो फॉर्म्युला टू इट वेन यू आर डाईंग इट ॲट होम. सो याच्यावर तुम्ही बाकी परत एम्ब्रॉयडरी पण करू शकता बारीकशी. मेहनत असलेलं काहीतरी तुम्ही एखाद्याला तुमच्या डिअर वनला गिफ्ट करू शकता. आणि काय परत अगेन इट्स दिस इज व्हेरी नॅचरल. लहान मुलांची दुपटीसुद्धा तुम्ही ह्याच्यातून प्लॅन करू शकता. प्लेन कापड आणून किंवा धोतरं असतात जुनी किंवा कुर्ते असतात सिल्कचे, पण ते आता आपण नाही घालत आहे. कट करा आणि डाय करा. म्हणजे हे मला तेही त्याच्यातून सांगायचं की हे जे आहे ते ॲक्च्युली कुर्त्याचं कापड होतं, पांढरा कुर्ता होता जो थोडा फाटला होता, तर मी त्याचे तुकडे कापले आणि डाय केलं. कारण आपल्या इथे सिल्क मला सॅडली मिळालं नाही, प्युअर सिल्क. तो तुम्ही असे छोटे छोटे एक्सपेरिमेंट्स नक्कीच करू शकता. त्यानंतर हा जो डाय दिसतोय इथे, हे इम्प्रिंट्स विसरा, पण हा जो ग्रे शेड ज्याची तुम्हाला दिसते की ही थोडी पर्पल, ही गोकर्णाच्या फुलांमधून आलेली आहे. सो गोकर्णाच्या फुलांच्या डाय बाथमध्ये थोडासा लिंबू पिळलं तर ते पिंकिश होईल, कारण लिंबामुळे त्याला एक वेगळी शेड यायला लागते. म्हणजे तिथे की केमिकल रिॲक्शन घडते आणि त्याचा असा एक वेगळाच रंग येतो. आणि हा काय म्हणायचं, एक वर्ष जुनं आहे हे कापड. मागच्या वर्षी मी ते डाय केलेलं, तर त्याचा डाय तसाच राहिलेला आहे. आणि मग हे वरचं काय केलंय ते सांगते परत. आणि अजून एक गोष्ट इंटरेस्टिंग आपण जी करू शकतो ती आहे इको प्रिंट्स. म्हणजे जसं फोटोकॉपी एखाद्या मशीनमध्ये जाऊन हीटमुळे ट्रान्सफर होतं कापडावर किंवा टी शर्टवर तुमच्या तुम्ही प्रिंट करून घेता, फोटोग्राफच्या पेपरवर फोटो येतो, तसं आपण निसर्गातल्या गोष्टींचं प्रिंट कसं काय घेऊ शकतो घरी, तर हे आपण या वर्कशॉपमध्ये घेऊयात. सो दॅट आपल्याला आपल्या गार्डनमध्ये काय काय आहे त्याचं आपली बाग आपल्या घरात आणि आपल्या कापडावरती घेऊन येता येईल. सो मी काही काही एक्सपेरिमेंट्स इथे करून आणलेत आणि काही काही आपण आता चालू करूयात. सो इको प्रिंट काय असतं ते मी आता सांगितलं की आपण ती इम्प्रेशन्स घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. देर आर टू टाईप्स ऑफ गेटिंग इम्प्रेशन्स. एक आहे फ्लावर पाउंडिंग, हा एक पार्ट आहे, आणि दुसरा आहे तो इको प्रिंटिंग. तर इको प्रिंटिंगमध्ये कापडावरती फुलं आपल्याला अरेंज करायची आहेत आणि त्याचा एक घट्ट रोल बनवायचा आहे. अगेन हे कापड घ्यायच्या आधी त्याला ॲलममध्ये आपण ट्रीट करायचं आहे. सो मी एक छोटीशी इथे बादली आणली आहे, तर आपण इथे एक्सपेरिमेंट करूनच बघूयात. आपल्या सगळ्यांच्या किटमध्ये एक एक पांढऱ्या रंगाचं कापड असेल, अगदी शुभ्र पांढरं जे आहे ते बाहेर काढा. तर हे मी घरातून ऑलरेडी धुवून आणलंय, त्याच्यावरचं सगळा स्टार्च आपण काढून घेतलेला आहे, तर त्याच्यात स्टार्च नाही आहे कुठला. सो आपण दोन प्रकार बघूयात की आज आपण काय बनवायचे इथे. सो माझ्या उजव्या खांद्यावरती जे दिसतंय ही सगळी इको प्रिंट्सची उदाहरणं आहेत. ही व्हेरी बेसिक, पण याच्यात जर आपण प्रॅक्टिस केली तर आपण आपल्याला हवे ते रिझल्ट सुद्धा अचीव करू शकतो. आणि ही प्रोसेस करताना जर आपण त्याचं स्टीम करण्याची जी प्रोसेस आहे ती मॅनिप्युलेट केली तर आपल्याला वेगवेगळे शेड्स पण मिळतात. सगळ्यांना मिळालं. सो हे जे रिझल्ट आहेत ते इको प्रिंट्सचे रिझल्ट आहेत. त्यात काय फुल काय होतं आणि त्याची कुठली वेगळी शेड आलेली आहे, तर गुलाब आणि जास्वंद याचं मिक्स हे इको प्रिंट आहे.
हे कांद्याच्या सालांपासून बनलंय, तर ह्याच्यावरचा पॅटर्नच खूप इंटरेस्टिंग आहे. हे थोडा वेळ अजून ठेवून दिलं स्टीमसाठी की ते मेहंदी कलरचं होतं आणि खूप जास्त वेळ ठेवलं, एक 45 मिनिटं वगैरे, तर ते ब्राउनिश व्हायला लागतं. तर हे मी 15 मिनिटं ठेवल्याचा हा रिझल्ट आहे. नंतर हे याच्यावर तुम्हाला पाकळ्याच्या पाकळ्याच दिसत असतील, हे क्रिस्प एकदम सुंदर झाले, सिल्कवरती फारच छान त्याचा हे आलेला आहे. म्हणजे पाकळीचा काय म्हणायचं, जेरॉक्स आपल्या ह्याच्यावरती आपण आणतो. ह्याच्यात मी बरीच मल्टिपल फ्लावर्स ट्राय केली, गुलाबाच्या पानांचं सुद्धा याच्यामध्ये बरेच बारीक 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 काय काय आहे. नंतर गुलाबी रंगाची हे आहे काय म्हणायचं, सदाफुली थोडीफार ह्याच्यात आहे. त्यानंतर अगेन गुलाबाचे फ्रेंड्स तुम्हाला दिसतील, मॅरीगोल्ड तर आहेच. आणि हे जे आहे इंटरेस्टिंग पॅटर्न, तसा जरा काय म्हणायचो वेगळाच थोडा ग्राफिक पॅटर्न आहे, तर तो मॅरीगोल्डची जी लाल फुलं असतात ही छोटीवाली, तर ह्याच्यामुळे तो बनलेला आहे. हा जो थोडा ऑलिव्ह कलरच्या शेड्स आलेत तो, आणि हा जो खालचा भाग आहे तो या केशरी फुलांचा बनलाय. सो आता आपण हे सगळं बनवूयात. हे परत गुलाबाच्याच फुलांचे, आणि आपण फोल्ड्स जसे घालतो तसं त्याचे काय म्हणायचं मिरर इफेक्टचे पॅटर्न्स बनत जातात. मी एखादं प्रिंट आपण केलं आणि त्याच्यावरती उलट ठेवून परत काहीतरी बाहेर काढलं तर मिरर जे बनतं त्याचा एक इथे उदाहरण दिसेल सगळ्यांना. आपल्या समोरचं फॅब्रिक आहे ते सगळ्यांनी आपण ह्याच्यात बुडवूयात तुरटीच्या द्रावणात, आणि मग पुढे काय करायचं ते सांगतो. पटकन ते डिझॉल्व व्हावं म्हणून मी तुरटी कुठून आणली होती, खडा पण नुसता नाही, नो प्रपोर्शन. जितकं जास्त ॲलममध्ये बुडवाल तितकं जास्त फास्टनिंग सुद्धा होईल कलरचं. येस, सो चलो तुमच्यापासून सुरू करूया. मी प्रत्येकाला बुडवून देते. सो इको प्रिंट करतानाचा पहिला रूल इज कापड ओलं असलं पाहिजे, अदरवाईज ते प्रिंट त्याच्यावर ट्रान्सफरच नाही होणार, ड्राय गोष्टीवरती येणारच नाही. सो आपण ही सगळी फॅब्रिक्स बुडवून काढूया. आपण असं पण करू शकतो की आपल्याला मोठ्या आकाराचं फॅब्रिक जर करायचं असेल इको प्रिंट, तर आपण एक अर्धा तास ते 45 मिनिट्स ऑलरेडी त्याला सोक पण करून ठेवलं तरी चालतं, सो दॅट त्याच्यात जास्त ॲलमचे घटक येतात आणि कलर जास्त लवकर टिकतो. आणि वेलकम, तुम्ही ह्यातली कुठलीही फुलं उचलून तुमच्या डेस्कवरती न्या, म्हणजे उठलात तरी चालेल. नाही असंच पास करूया. हां तसं केलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. या जयश्री, हे तिकडे गुलाब आहे आपल्याकडे. त्यानंतर काय म्हणायचं, किती घ्या किती घ्या, जे आपल्याला अरेंज करायचं तसं कसंही अरेंज करा. फाईन, मॅरीगोल्डचं पण आपल्याकडे दोन कलर्स आहेत, एक रेडिश आहे एक पूर्ण ऑरेंज आहे, तेही मिक्स करा. म्हणजे लिटरली तुम्ही हवं ते कॉम्बिनेशन करू शकता. कोणाला डेन्स हवंय कुठेतरी एका बाजूला, तिथे जास्त अरेंज करा. ज्याला विरळ इफेक्ट पाहिजे तसं करू शकता, नाही ते बाजूला ठेवा त्याचं नाही येणार. मेरीगोल्ड आणि गुलाबाचं फॉर शुअर घरी करताना येतं, मग नाहीतर असं होतं की अरे हे आया नाही, त्यापेक्षा आपण जे नक्की नक्की येणार आहे असे वापरूया. चालेल, पण ते आपण नंतर वापरायचे. काय काय ठेवू शकता, असा गोल्ड इफेक्ट येणार त्याचा, येईल येईल. पाकळ्या काढल्या तरी चालतील तुम्ही. आहे हा ते सांगते सांगते काय करायचं पुढचं, त्या सोडलेल्याच सांगते काय करायचं.
अर्ध्या भागात कापडाचा तुम्हाला हवं तर तुम्ही अरेंज करा. हो येस. सो आता जो अर्धा भाग आहे आपला तो त्याच्यावरती झाका आणि सावकाश झाका सो दॅट तुमचं जे काय तुम्ही अरेंजमेंट केली आहे ती हळणार नाही. येस. अस्टर नंतर वापरू त्याचा जास्त छान इफेक्ट पुढच्या ह्याच्यात येईल. सो आपण जे अर्ध केलंय त्याच अजून एक अर्ध करा. सावकाश उचला आणि पटकन खाली ठेवा सो दॅट ते हलणार नाही. करा करा कुठेही कुठलेही चालेल. आणि मग आता आपण त्याला हळूहळू टाईटली रोल करायला सुरुवात करूया. एकावर एक ठेवलं. येस. अगदी बारीक रोल करा. बारीक घट्ट रोल करा. छोटे 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 करा. फक्त फुलं हळणार नाहीत अशा पद्धतीने करायचं. आणि आता हा रोल आहे तो आडवा घट्ट रोल करा असा. त्याचं बंडल बनवायचं आपल्याला. तो रोल आहे तो परत आडवा फोल्ड करा असा. त्याच्यावरती जो दोर आहे की नाही तो गच्च बांधा वेगवेगळ्या पद्धतीने आवळून. येस. तो पण दाखवते. दोरा घ्या आणि एक सगळ्या बाजूनी गोल फिरवा तो दोरा. मी पास करते. हा झाला. हे घ्या. येस. सगळ्या साईडनी साधारण तो गच्च होईल रोल असं बांधा. कशाचे म्हणते डाय करताना करत होती. हा आणि मोठ्या भांड्याचं भरपूर उकळायचं. कापड की नाही अख्खी रात्रभर तुरटी गोडवून ठेवायचं. तुरटीच्या पाण्यात तुम्हाला खूप व्यवस्थित पाहिजे असेल तर कारण नाही तर धब्बे येतील. सो ते छान आणि बाहेर काढून आपण धोबी कसा धुतो कपडा पाण्यात बुडवून परत आत परत हे एक 5-6 वेळा म्हणजे तुम्हाला डाय करून द्यायचंय. हा तुम्ही तो प्रिझर्व्ह करा ना डब्यात घालून ठेवायचं. पण तो हे जे आहे की नाही ते गरम असताना जास्त ऍक्टिव्हेट होतात कलर. मग तुम्ही झेंडूची फुलं वाळवू शकता. पावडर करून घेऊ शकता. पावडर करून मॅरीगोल्डचा एक्सलंट आहे. पण आपल्या इथे लोकली भरपूर उगतो मॅरीगोल्ड त्यामुळे मी सजेस्ट करेन ते करा. सो आता हे आपल्याला बनलं की ही प्रोसेस जी मधली आहे ती आपण इथे स्किप करणार आहे. पण सगळ्यांनी घरी जाऊन करायचंय. याला स्टीम करायचंय. पाण्यात उकळायला अजिबात ठेवायचं नाहीये. वाफ द्यायची. आता हे असं काय काय कोणाकडे असतं मोदक पात्रात चालतं इडली पात्रात चालतं किंवा साधी चाळणी छोटीशी असेल ती भांड्यावर ठेवायची. पाणी ह्याच्या खाली असलं पाहिजे. ती चिकटलं नाही पाहिजे पाणी कारण ह्याला पचपचित झालं तर ते प्रिंट्स पण अशा पचपचित येणार. सो हे याच्यात ठेवायचं. हे कोणाकडे असे काय याला काय म्हणतात स्टीमरच आहे व्हेजिटेबल स्टीमर. तर त्याच्यात ते बंद करायचं आणि पाण्यात ठेवायचं. पाणी साधारण इंचभर घेतलं तरी चालतं. 20 मिनिटं केलं कंटिन्युअसली आणि झाकायचं हे. सो की 20 मिनिटं बेसिक केलं तरी चालतं. तुम्हाला जास्त फुल गॅसवरती आधी एक 7-8 मिनिटं करायचं आणि मग गॅस बारीक करून ठेवायचा. ठीक आहे. 20 मिनिट्स नंतर तुम्हाला साधारण थोडं उघडं करून तुम्ही पाहिलं तर हे असं दिसायला लागेल धब्बे त्याचे आलेले. हा. सो इथे आपल्याला उकळण्यासाठी आता वेळ नाहीये. सो मी एक बंडल हे बनवून ह्याच्यात उकळूनच आणले. मी माझ्या सोयीसाठी ह्याला रबर बँड्स वापरलेले आहेत. पण तुम्ही रबर बँड्स पण लावू शकता घट्ट किंवा दोरा लावू शकता. नाही थोडा वेळाने करायचं. फार वाटलं तर ह्याच्यावर घरी जाईपर्यंत हे खूप ड्राय असं वाटलं की इथून वेळ लागतोय तर थोडं स्प्रे करा. पाणी बुडवू नका. स्प्रे बॉटल असते सगळ्यांकडे फुसफुस किंवा
हे ओलं राहिलं पाहिजे, थोडंसं मॉइश्चर असेल तर ती प्रोसेस जरा छान होते. म्हणून तर आपण पाण्यात भिजवून घेतलं आधी कापड आणि मग त्याच्यावरती फुलं अरेंज केली. सो आता मी हे उघडून दाखवते की साधारण 20 मिनिट्स मी ह्याला ठेवलं होतं. हा गार होऊ द्यायचं, भासतो कारण ते जोरात जरास. आणि 20 ठेवू शकता, 30 मिनिट्स ठेवलं तर तेवढा जास्त पण येणार त्याचा इथे. येस, कापड मोठं असेल तर जास्त वेळ ठेवावाच लागेल तुम्हाला. सो आता मी हे बंडल इथे उघडून दाखवते आपली स्टीम करून थंड झाल्यानंतरची प्रोसेस काय दिसते ती. सो गुलाब आणि मेरीगोल्ड मी वापरलं होतं. गुलाबाचं येत आहे, लाल गुलाबाचा पर्पल कलर येतो असा. अॅस्टरचा ह्याच्यात थोडासा कमी येईल, पिंकिश जांभळट अशी शेड येणार. गुलाबाची जास्त रिच येते म्हणून मी एनकरेज केलं की गुलाब बघ. आणि मग हे जे आहे ना, मग ही त्याच्यावरची जी चिकटलेली पेटल्स आहेत त्या काढून घ्यायच्या आपण. त्या पटापटा निघतात. ओले ओले, मी हे घरी इथे यायच्या 10 मिनिट आधी काढलं गॅस वरून आणि पिशवीत घालून आणलं. सो दिस इज व्हॉट द रिझल्ट. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते की आता हे आपण छोट्याशा हॉबी म्हणून प्रमाणावर केलं, पण इको प्रिंटिंग करणारे बरेचसे स्टुडिओज पण आता सुरू झालेत जे की एक्सक्लुझिव्ह क्लोदिंग बनवतात. कारण ह्याच्यामध्ये रिझल्ट काय येईल हा कोणालाच माहिती नसतो. इट्स अ सरप्राईज वेन एव्हर यू ओपन दिस बंडल. आणि ह्याच्यात काही जण एक्सटेन्सिव्हली काम करतात, त्यांना त्या रिझल्टची आयडिया पण आता येते की हे असं केलं तर असं. आपण इथे ही दोनच प्रकारची फुलं वापरली, पण देर इज अ लॉट ऑफ काय म्हणायचं थिंग्स टू बी डन. तर ते सगळं वेगवेगळे ॲलम्स, त्यांची प्रमाणं, त्याचं जे सायन्स, ह्या सगळ्याचा अभ्यास करून जे लोक बनवतात ते रिझल्ट्स आर काय म्हणायचं म्हणजे स्पीचलेस दरवेळेला. म्हणजे इच पीस इज वन ऑफ अ काइंड. कारण हे असं आहे, दुसरा पीस सेम असा नाही बनणार, मे बी ह्यात वेगळंच काहीतरी दिसेल. सो असे क्लोदिंग जे आहेत ते इंटरनॅशनली सुद्धा खूप विकले जातात. भारतात सुद्धा लोक ह्याच्या साड्या पण बनतात. कर्नाटकातला एक ब्रँड आहे, ते पण ह्याच्या साड्या बनवतात. म्हणजे ती तर केवढी मोठी प्रोसेस असेल की अख्खीच्या अख्खी साडी ते इको प्रिंट करतात आणि बॉर्डरसाठी ती वेगळी फुलं घालतात, मध्ये पॅटर्न्स घालतात खूप वेगळे. सो म्हणजे हे इको प्रिंटिंगचं काय म्हणायचं वर्ल्ड इथे छोटूसं दिसत असेल पण ते खूप मोठं आहे. आणि एखाद्याला काय म्हणायचं त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली तुम्ही एक्सप्लोअर करू शकता ती साईड. एक सांगते मी ह्याच्यावर, काही गुजराती लोक आहेत अगदी. कारण त्याच्यापासून सुंदर पिवळट रंग तयार होतो, ती चुरडली तरी पिवळा आहे होतो. किंवा माझ्या आता नखांना किंवा हाताला पण एक पिवळा आहे आलाय. येस येस, होळीच्या वेळी पळसच्या फुलांची नाही दिसणार नाही. म्हणजे आता ह्याचा रंग पिवळा आहे तो कळणार नाही ना त्याच्यावरती. आणि डाईड कापड असेल तर त्याची डाय होण्याची कपॅसिटी संपलेली असते. फायनली इट्स अ कॉटनचा थ्रेड पासून बनलाय तर त्याची एक प्रत्येक कापडाची कपॅसिटी येते की इतक्या पर्यंतच ते शोषून घेऊ शकते डाय. म्हणून पांढऱ्यावर करायचं सो दॅट ह्यातले डाय त्याच्यावर ट्रान्सफर होतील, कलर वरती नाही दिसणार ते. व्हाईट, प्युअर व्हाईट, अनडाईड ज्याला म्हणतात तसं फॅब्रिकच घ्यायचं. म्हणजे आता हे प्रत्येकाला दिलं त्याचा तो जो काय रंग आहे ना दॅट इज द कलर. हा परमनंट. गोकर्ण पण करता येईल. मला जरा फुलं नाही तेवढ्या प्रमाणात मिळाली सो मी ते स्किप केलं, नाही तर सगळ्यांना मिळाली नसती. हा तर ते मी डाय केलं, गोकर्णाच्या पाकळ्या काढून मी त्या उकळवलेल्या आहेत तुरटी सोबत आणि मग त्याच्यात कापड हळूहळू घालत गेले आणि साधारणाला एक 1.5 तास डाय करावा लागला. म्हणजे ते ठेवावं लागलं तसंच का हलवं, त्याला बाहेर काढावं लागतं कापडाला पुन्हा एका काय म्हणायचं विशिष्ट पद्धतीने. म्हणजे हे जर भांडं असेल तर ते पूर्ण इमर्स करायचं त्याच्या एखाद्या काहीतरी उलथनं वगैरे आपण वापरू शकतो. आणि एक टोक पकडायचं अख्खं बाहेर काढायचं, परत दुसऱ्या साईडने त्याला आत घालायचं. म्हणजे मग त्याच्यावर धबधबे येत नाहीत किंवा प्रत्येक कोपरा कोपरा डाय होतो. म्हणजे आता रंगाई करणाऱ्यांच्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल ते असं करून सगळं बाहेर काढतात परत असं घालतात. तर त्याचं कारण ते आहे की सगळ्या इथ्यापासून इथंपर्यंत युनिफॉर्म पॅचेस त्याचे यायला पाहिजेत ना, की थोडं थोडं कुठेतरी राहिलंय वगैरे साठी.
सो या तुम्ही ते सुद्धा घरी ट्राय करू शकता. ऑक्सिडेशन येस इंडिगो ऑक्सिडेशन आणि ह्याला परत आता सेम आणि थोडं उघडून बघितलं तर सिल्कवर जरा जास्त पटकन येतं कारण पातळ असतं सिल्क. कॉटन थोडं हे वालं जरा थोडं जाड आहे. सो ते हां आणि हे धुतानाचे इन्स्ट्रक्शन्स म्हणजे याला भसाभस डिटर्जंटमध्ये नाही टाकायचं. एकतर हाताने धुवायचं, एक दोनदा तुम्ही पाण्यात बुचकळा आणि हे उन्हात कधी वाळवायचं नाही. आणि हे नॅचरल कलर्स आहेत, ते ऑफकोर्स फेड होते. रादर आपले नॉर्मल कपडे जे नॅचरल नाही आहेत ते सुद्धा फेड होतात उन्हात, तर मग हे पण फेडच होत. रिठा वापरला तर एक्सलंट. मी नॅचरल डाईट कपडे धुण्यासाठी रिठा वापरला तर खूप छान, म्हणजे तेवढी त्याची आयुष्य टिकत. कारण काय होतं, डिटर्जंट जर थोडासा जरी कापडात अडकला कुठेतरी आणि ते सन एक्सपोज झालं की भोक पडतं कापडाला. अचानक कधी कधी कपड्यांना भोका पडतात, त्याची म्हणजे वेगवेगळी रिझन्स आहेत पण मोस्टली हे रिझन असू शकतं की डिटर्जंट, सनलाईट आणि ते कापड, मग तिथले धागे जीर्ण होतात आणि भोकं पडतात. सो डिटर्जंट पूर्ण धुतला गेलाय का नाही हे बघणं इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हेन यू आर वॉशिंग युअर क्लोथ्स. अदरवाईज रिठा पण तुम्ही वापरू शकता. छोटीशी पोटली करून वॉशिंग मशीनमध्ये टाकली तरी चालते डिटर्जंटच्या ऐवजी, आणि त्याचं छान सोपी त्याच्यामध्ये हे असतं आणि कपडे खूप छान धुतले पण जातात. सो दॅट्स अ टिप फॉर हँडक्राफ्टेड क्लोदिंग. बांधणीच्या वगैरे ओढणे असतात, त्याचे जरा रंग निघतात सगळ्यांचे, थोडस मीठ घालायचं आणि दोन तीन वॉश पर्यंत ते निघतात, नंतर नाही निघत. अगेन त्या फायबरचं जर काय म्हणायचं रंग घेण्याची कपॅसिटी किंवा सोडून देण्याची संपली की मग त्याचे रंग ब्लीड होत नाही. सो तुम्ही थोडं मीठ पण ट्राय करू शकता आणि गरम पाण्यात कुठलाही नॅचरल हे बुडवायचं नाही. इवन कॉटन धुताना पण गरम पाण्यात नका धुऊ, तेवढं त्याचं आयुष्य कमी होतं. पॉलिएस्टर वगैरेंना काहीही फरक पडत नाही कशातही तुम्ही काही करा, कारण ते पेट्रोकेमिकल्स पासून बनलेलं असतं. सिंथेटिक कपडा म्हणजे पेट बॉटल ज्याची बनलेली असते किंवा प्लास्टिक, त्याचेच अत्यंत नाजूक फायबर्स काढून कापड विणलेलं असतं. दॅट इज पॉलिएस्टर. म्हणजे जाळलं की प्लास्टिक जाळल्यावर जितकं भयानक आहे तीच परिस्थिती आपल्या कपड्याची असते, सिंथेटिक कपड्याची असते. एक्झॅक्टली. त्यामुळे तो काय म्हणायचं चॉईस आहे अगेन की कॉटन ज्यांना प्रेफर जे करतात किंवा कम्फर्ट सापडतो ते कॉटन कायम वापरतात. काही जणांना एव्हरीडे धुणं किंवा तेवढी केअर घेणं शक्य नाही आहे, ते पॉलिएस्टर किंवा यू कॅन डू मिक्स ऑफ बोथ इन युअर वॉर्ड्रोब. की काही काही खूपच एव्हरीडे क्लोदिंग किंवा योगा एक्सरसाइजचे क्लोदिंग मोस्टली पॉलिएस्टर असतात किंवा नायलॉन स्पॅन्डेक्सचे असतात, कारण ते पटकन वाळतात आणि त्यातला घाम पडून जातो खाली. बट आय प्रेफर कॉटन कारण त्याच्यात घाम ॲब्सॉर्ब होतो आणि बॉडी ओडर जो म्हणतात तो पसरत नाही बाहेर, कारण आपला कपडा आपला घाम शोषून घेतो आणि बॉडी कूल राहायला मदत होते. म्हणजे पॉलिएस्टरचे कपडे घातल्यावर उपडतं जरा किंवा इथे सारखं सारखं असं करायला करावं असं वाटतं, तर कॉटन घातला तर असं काहीच होत नाही. इट्स अ व्हेरी कम्फर्टेबल अँड ब्रीदेबल फॅब्रिक. सो यू कॅन एक्सप्लोर दॅट साईड. मग ह्याचे तुम्ही कपडे बनवून सुद्धा घालू शकता किंवा काय म्हणायचं ड्रेसचा योग करू शकता. यू कॅन मेक इट इन टू अ स्कार्फ, एनीथिंग ओढण्याकरता. स्कार्फ म्हणून सुद्धा घालू शकते वेगवेगळ्या पद्धतीने. इट्स अ सिल्क एनी सिल्क कुठलंही पण ते प्युअर पाहिजे जे कोल्हापुरात मिळत नाही. सो नका जाऊ कुठे विचारायला. अगदी अगदी. आता हे जे सगळे प्रकार मी मगाशी दाखवले ना ते म्हणजे हे टसर आहे. हा या टसर वरती पण सुंदर प्रिंट येते किंवा काय म्हणायचं हे देसी टसर आहे. त्याच्यावरही असे ठिपके ठिपके आलेत गुलाबाचे भरपूर. त्यानंतर हे तर बनारसी जुनी साडी आहे जी खूप फाटली होती पण त्याचा काही भाग छान होता. सर मी तो इथे तुम्हाला बुट्टे पण दिसत असतील त्यातले. मी त्या साडीतला थोडासा भागही यूज केला बिकॉज इट वॉज सिल्क. खादी वापरू शकता. खादी इज एक्सेलेंट. अगदी लिनन येस. सगळे जे नॅचरल फायबर्स आहेत ते होतात डाय. वूल सुद्धा जी नॅचरल असेल तर होते. मरिनो वूलचे मोस्टली कपडे असतात किंवा पश्मिना आहे तर ते होतं, पण आपल्याला ॲक्रॅलिक वूल जी मिळते बाजारात ती नाही होणार कारण इट्स अगेन सिंथेटिक. या त्यानंतर एक उदाहरण ह्याचं पण दाखवते. मातानी पछेडी म्हणून मी मगाशी जे तिथे दाखवलं गुजरातमधली आर्ट, तर त्याचा काय छोटासा नमुना पण आहे माझ्याकडे. मी माझा हा एवढा चांगला अटेम्प्ट नव्हता कॉलेजमधला, पण यातले सगळे डाईज अगेन नॅचरल आहेत आणि हे बांबूच्या
टिपनी ड्रॉ केलेलं आहे यातलं सगळं बारीक बारीक डिटेल्स आणि हे वाहत्या पाण्यात धुणं अपेक्षित असतं. सो त्यांच्या इथली गुजरातमध्ये जी नदी आहे तर तिथे हे असं वाहत्या पाण्यासोबत असं हात लावत लावत त्याच्यावरचं एक्सेस काढतात आणि मग उकळवतात. धावडी म्हणून तिथे त्याला काय म्हणतात मला माहित नाही, पण धावडी नावाची पिवळी फुलं असतात. त्या फुलांसोबत ते डाय केलं की त्याचा पिवळा त्यांचा एक चढतो. किंवा अलिझरीनच्या द्रावणात डाय केलं की हा लाल रंग येतो. हे जेव्हा मी चित्र काढत होते तेव्हा हे असे रंग कधीच नव्हते त्याचे. ही जी बॅकग्राऊंड आहे ती सगळी ग्रे कलरची होती. सो ती जितका वेळ आपण डाय करू तितका वेळ त्याचा वेगवेगळा रंग येतो. तर हे काय म्हणायचं, हाफ एन आवर डाय केल्यावरती मला हा असा पोटॅटो टाइप्स कलर मिळाले. आय वॉज हॅपी. सो मी तिथे थांबवली ती प्रोसेस. अजून ती केली असती तर हा कॉफी झाला असतं त्याचा, डार्क कॉफी सारखा रंग. सो लाईक काय काय सॉरी हे कॉटनच आहे. काय काय म्हणते म्हणजे काय कॉटन म्हणताय कलर करण्यासाठी काय? हा कलर करण्यासाठी त्यांचे ट्रेडिशनल रंग आहेत. सो यातला जो ब्लॅक कलर आहे ना तो गंज असतो ना लोखंडाचा, तो गंज आलेले नटबोल्ट असतात अशा सळया असतात ते सगळं गोळा करतात त्याच्यात पाणी घालतात. आणि गुळ जो असतो ना किंवा उसाचा रसही असतो, गुळात आणि उसाच्या रसात ते कसले केमिकल्स असतात त्याची एकत्र रिॲक्शन होऊन त्याला 21 दिवस ठेवावा लागतो बंद करून. सो दॅट फर्मेंटेशन दोशाच्या पिठाचं आपण कसं ते वरती येतो फुगून, तर ह्याच्यात असा एक फेस येतो आणि एक थोडा विचित्र वास असतो जो की म्हणजे प्रत्येकाला आवडतो असं नाहीये, पण एक असा फर्मेंटेशनचा वास येतो. तर ते जे पाणी आहे त्यातून ते सेपरेट करतात गाळून, तर त्या पाण्यामध्ये चिंचोक्याची पेस्ट घालतात आणि त्याला थिक बनवतात. सो त्याला आपल्याला चित्र काढता येईल, नुसत्या पाण्याने चित्र नाही काढता येणार. सो ते चिंचोक्याचं पेस्ट आहे ते मीडियम सारखं काम करतो, म्हणजे पावडर. आपण भजीत हे करताना जसं बेसन जरासं घालतो त्याला घट्टपणा आणायला, सो इट्स द सेम वे. तर ते करून त्या चिकट पदार्थांनी हे चित्र काढायचे असतात त्याची, आणि मग त्याची पुढे उकळल्यावरती तो काळा रंग त्याचा येतो. हो हो येस येस. सो ट्रेडिशनली हे कलर पॅलेट त्याच्यात वापरतात. तर हा जो आहे ना ग्रे रंग तो खरं तर मी आता सांगितलेला काळाच आहे, पण मी तो डायल्यूट करून घेतला त्यामुळे तो ग्रे झाला. जे डायल्यूट नाही केलंय त्याचे फिगर्स मी ब्लॅकमध्ये ड्रॉ केले. आणि जो व्हाईट आहे तो कापडाचा नॅचरल व्हाईट रंग आहे. सो तो तसा सोडून बाकीचं डाय करणं इज अ स्किल ऑफ अ डायर, की नाहीतर हा ह्याच्यावरती कुठेतरी चढतो आणि इट्स अ फस. सो काय म्हणायचं, दॅट्स अगेन अ स्किल. आणि जो रेड कलर आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी स्पेशल एक डाय बनवला होता, त्यांनी आम्ही तो रेड मार्क केला जिथे जिथे हवाय, आणि तो उकळल्यानंतरच लाल होतो. तो रंगवला तेव्हा तो असा इथली भुऱ्या रंगाचा होता, चॉकलेटिश एक पेस्ट होती, ती उकळल्यानंतर लाल होती. तो काय म्हणायचं, दरवेळेला असे वेगवेगळे जादूचे प्रयोग होत असतात आणि खूप मजा येते. ही सगळी फॅब्रिक्स डाय करण्याच्या आधी प्री ट्रीटेड होती, त्यामुळे हे सगळं त्याच्यावरती येऊ शकेल. हे हारडायाचं मिश्रण आणि दुधामध्ये काय म्हणत उंटाच्या दुधामध्ये आम्ही सगळ्यांनी हे केलं होतं. याचं ब्लिचिंग करण्यासाठी बाजारातली ब्लिचिंग पावडर उपयोगी नाही, शेणामध्ये गाईच्या आणि उंटाच्या शेणामध्ये ब्लिचिंग त्याचं केलं फॅब्रिकचं. सो ती हो हो म्हणजे कापडातल्या इम्प्युरिटीज निघतात आणि त्याची डाय घेण्याची कपॅसिटी वाढते ब्लिचिंगमुळे. सो नॅचरल ब्लिच इज शेण खरं तर, त्या शेणात हे बुडवून काढावं लागलं. त्यानंतर कलमकारी जिथे होते तिथे बफेलो मिल्क वापरतात, त्या मिल्कमधल्या त्या फॅट्समुळे किंवा त्यातल्या बऱ्याचशा बॅक्टेरियाजमुळे फॅब्रिकवरती रंग छान येतो. नाही तर खरेखरं कलमकारीचं फॅब्रिक कोणी विकत घेतलं तर त्याचा एकदा वास घ्या, थोडासा दुधासारखा एक वास येतो, किंवा असं जरा जास्त उकळलेलं दूध ज्याचा घरात वास येतो ना तसा त्या फॅब्रिकचा वास येतो. तिथून लक्षात येतं की इट्स अ ओरिजिनल कलमकारी, कारण कधीच कलमकारीपासून कुठलाही केमिकल वास येणार नाही. आणि हे एक छोटस हा पण मी एक्सपेरिमेंट ट्राय केला थोडं ग्रेडिएशन आणण्याचा, जो की माझा फसला कारण माझा एक्सपिरियन्स झिरो होता याच्यामध्ये. पण अगेन स्किन कलरसाठी आणि हा हा खरं तर सगळे एकच रंग आहे, त्याच्या उकळण्याच्या आणि रंगवण्याच्या लेयर्समध्ये फरक पडून या 3-4 शेड्स अचीव्ह करण्यात आले. इंटरेस्टिंग प्रोसेस. सो सगळ्यांनी प्लीज घरी जाऊन आपला हा जो काय तुम्ही बन बनवला आहे तो थोडासा मॉइस्ट करा जर तो खूप ड्राय वाटला तर, आणि स्टीम करा 20 मिनिट्स
मॅक्स किंवा 30 मिनिट्स पण करू शकता आणि थंड झाल्यावर उघडा आणि लेट सी काय रिझल्ट असतील तुमचे. आता नेक्स्ट पार्ट कडे वळूयात. आपण फ्लोरल पाउंडिंग करणार आहोत. हे तुमचा बन बाजूला छान पैकी टोट बॅग मध्ये घालून ठेवा. क्लोरोफिल ज्याच्यात जास्त आहे कॉन्सन्ट्रेशन अशा फॅनरचं छान पैकी हिरवं किंवा काय म्हणायचं ऑलिव्ह कलरच्या प्रिंट्स येतात आणि फुलांच्या पण येतात. हे गुलाबाचं आहे पण मी त्याच्या पाकळ्या काढून वेगळ्या तऱ्हेने अरेंज केले. मी त्याच एक वेगळं फुल बनवलं. चार फुलांच्या ह्याच्या पाकळ्या आणि मध्ये मी झेंडूची पाकळी ठेवते. सो झेंडू अगेन हॅज अ लॉट ऑफ पिगमेंट इन इट. सो त्याचे छान काय म्हणायचं प्रिंट येते. गोकर्णाचं पण एक छान येत. ते लिटरली ह्याच्यात तुम्ही पाकळ्या घ्या, त्या अरेंज करा तुम्हाला हव्या तशा त्या कापडाच्या पट्टीवर आणि तुम्हाला हॅमर करायचं. सो हॅमर करताना डायरेक्ट हॅमर नाही करायचं. त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यावरती कापडा सॉरी पेपर ठेवू शकता किंवा तुम्हाला मिरर जर हवं असेल तर एका बाजूला अरेंज करा, फोल्ड करा आणि मग हॅमर करा म्हणजे दोन्ही साईडला ते येईल. सो ह्याच्यातली ज्याला जी कॉम्बिनेशन किंवा कॉम्पोजिशन करायचे दॅट इज अप टू यू. सो या ज्या आहेत ते शेवंतीच्या पाकळ्या आहेत, त्या मी वेगळ्या फुलाच्या आकारात काय म्हणायचं लँग्वेज दॅट इज ओपन एंडेड स्टफ. त्याच्यात तुम्ही काही करू शकता. याच्यात मी पेन्स पण काही काही आणले परमनंट मार्कर्स. तर तुम्हाला ह्याच्या सोबत काही ड्रॉ करावं असं वाटलं तरी यू आर वेलकम टू ड्रॉ एनीथिंग. अगदी अगदी तसं तुम्ही अरेंज करू शकता. त्याच्यात तुमच्या कंट्रोल मध्ये आहे त्याला कुठे ठेवायचं आणि काय अरेंज करायचं आणि हॅमर करायचं. तर जेव्हा तुम्ही हॅमर करता तर खूप लाईटली पण करून चालणार नाही आणि खूप जीव खाऊन पण करून चालणार नाही. फूल आहे, पातळ आहे, त्याचं येतं प्रिंट. सो मीडियम हॅमर केलं तरी पुरेसं आहे. तुम्हाला वरती तुम्ही जो पेपर झाकणार आहे त्याच्यावर लक्षातच येईल तो आकार उमटायलाच लागतो चिकट झालेला आहे मग ते फूल काढून टाकतो. इथे मी बरेच छोट्या छोट्या माझ्याकडे माझ्या घरीचं काय होतं त्यातून थोडं थोडं ट्राय केले. पोलिसच्या पानांच्या फार सुंदर जवळून पाहिलं तर वेन्स दिसतात. सो थोडी त्याची पानं मी अरेंज करू शकली. त्यानंतर पपईच्या पानाचं पण खूप इंटरेस्टिंग प्रिंट झालं. आणि मी चारही काय म्हणायचं दोन लेअर वरती ठेवून केलं, मध्ये ठेवलं पान आणि पूर्ण हे केलं तर चारही बाजूला आलं. तर तर मी याची बॅग बनवणार म्हणूनच तुमच्यासाठी टोट बॅग आणली आहे. ती सुद्धा कॉटनची आहे. तुम्ही बॅग वर करणार असाल तरी यु आर वेलकम. सो दॅट एव्हरीबडी हॅज अ डिफरंट कलर बॅग. पपईचं पण पॅन आणली एवढ्या. आणि तुम्हाला असं वाटलं की हे थोडस अजून टिकवायचंय मला असं जर वाटत असेल छोट्याशा स्प्रे बॉटल मध्ये तुरटीचं पाणी करायचं आणि ते स्प्रे करायचं. हे अख्खं बुडवून नका काढू. छान पैकी स्प्रे करा आणि ठेवून द्या. त्याची थोडीशी आयुष्या नक्कीच वाढेल. हे पटकन नाही जाणार. सो मी बागेत जे काय असेल त्याच्या प्रत्येकाच्या पानाचं तुम्ही ट्राय करू शकता. कोणाचं काय येत आहे प्रत्येकाच्या शिरा इतक्या इंटरेस्टिंग असतात की ते अगेन्स्ट द लाईट फार दिसणार नसतं. तुम्ही लॅम्प सुद्धा बनवू शकता आणि लाईक यू कॅन प्लॅन एनी प्रॉडक्ट फॉर युअर सेल्फ. तुम्ही बरंच काही काही करू शकता. म्हणजे तुम्ही यू कॅन मेक इट इन टू अ स्क्रोल. मी मुद्दाम अशी लांब पट्टी आणली किंवा मास्कचा पॅटर्न कापून तुम्ही ह्यातून मास्क करू शकता. इव्हन हे सुद्धा मास्क घातलेलं छान दिसतं जे आपण इको प्रिंट केलंय त्याचं तुम्ही मास्कही बनवू शकता. सो ती विड्थ त्या दृष्टीने ठेवली सो दॅट मास्कचे पॅटर्न कट होतील किंवा एनिथिंग. तुम्ही यातून छोट वॉलेट पण शिवून घेऊ शकता स्वतःसाठी. छोटी पर्स होऊ शकते, कॉइन पर्स होऊ शकते. म्हणजे जरा लहान लहान वेगवेगळ्या गोष्टी यातून तयार होतात. हो हो, फुलं पानं मिक्स करा, फुल ठेवा, पानं पानांचे वेगवेगळे पॅटर्न प्लॅन करा. म्हणजे कॉम्पोजिशन इज अप टू यू. आहे आहे पपई
थिक कट करून आणले सुद्धा एवढा मोठा उलट ठेवा सरळ ठेवा. तुम्ही पेपर न्यूज पेपर वापरणार असाल तर पानाची राईट साइड ती आपल्या कापडावर येऊ दे ओके. आणि जर मिरर वापरणार असाल तर डझंट मॅटर कारण परत कापडच कापडावर तुम्ही करताय. सँडविच करून करू शकता दोन्ही साइडला पण येऊ शकता. हा आता ते जर हाफ तुम्ही फोल्ड केलं बाकीचं दोन्ही साइडला प्रिंट हा कसंही म्हणजे ते लांब त्यामुळेच पॅनल आहे. तुम्ही दोन्ही प्रकार ट्राय करा. पेपर ठेवा आता त्याच्यावर. येस 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 ठेवा ना. अख्खं ठेवलं तरी चालेल फक्त मग त्याचं असं ब्लॉची येईल जरा. आकड्या काढलं तर काहीतरी रेखीव येईल. गुलाबाचे पण तुमचे उरले असतील तरी घ्या. कुठला तो पेपर नंतर त्याचा आपण कार्ड पेपर हो लगेच लगेच पेपर ठेवा किंवा परत फॅब्रिक ठेवा तरी उलट ठेवा. जिथे जास्त इम्प्रेशन पाहिजे ते उलट ते चालतात. हा ते येतच गुलाब तर असं केलं तरी चालेल. पेपर ठेवलं तर एका बाजूला पण येईल. सो अप टू यू. लांब पट्टी आहे हवं ते तुम्ही लांब पर्यंत एक्सप्लोर करावे. तुम्ही असं करू शकता. मी आता हाफ केला आणि एकच करून दाखवलं. सो तुम्ही यू कॅन युज एनी फ्लॉवर. आणि धनश्री मॅडमची खरोखर इच्छा पूर्ण झाली. इतकी गोड मुलगी आपल्याला मिळाली. इतकं सुंदर तिने शिकवलं. आणि खरोखरच ही कला इतके जेव्हा आपण प्रदर्शनात जातो आणि हे असे कपडे बघतो आणि किमती म्हणतो अरे बापरे इतकी कशी काय किंमत. म्हणजे आज कळलं की त्याच्यामागे किती मेहनत आहे ती. आणि खरंच आहे ते वर. आणि इतकं सुंदररित्या तिने आपल्याला एक्सप्लेन केलेले प्रत्येक बारीक गोष्ट तिने आपल्याला सांगितलेले. त्या गार्डन्स क्लब आणि आपण सगळे खूप खूप तिचे थँक्यू थँक्यू.